सर्वांना सुप्रभात. शासकीय आयटीआय सांगोला, माझं नाव बबन घाडगे. आज या ठिकाणी आपल्याला भारत स्किलवरील ज्या MCQ दिलेल्या आहेत इंग्रजीमधील, त्याचबरोबर हिंदीमधील MCQ आहेत, त्याचं आपल्याला मराठीमध्ये रूपांतर करून त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर या ठिकाणी प्रश्न 51 नंबर बघा. हाऊ द साईज ऑफ बेंच व्हाईस इज रेफर्ड. बेंच व्हाईसची जी साईज सांगितली जाते, कशी सांगितली जाते, कशी ओळखली जाते, तर या ठिकाणी व्हाईची जॉ जी आहे म्हणजे जबडा जो असतो, विथ ऑफ द जॉ, व्हाईचा जो जबडा असतो त्याची रुंदी किती आहे त्यावरून त्या बेंच व्हाईची साईज ओळखली जाते. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रश्न. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर ही आकृती आहे व्हर्नियर कॅलिपरची. तर त्या एक्सला काय म्हटलं जातं किंवा एक्स जी दाखवलेलं आहे इथं म्हटलं जातं डेप्थ मेजरिंग ब्लेड. त्याला काय म्हटलं जातं? डेप्थ मेजरिंग ब्लेड. याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, एखाद्या पृष्ठभागापासून किती खोलपर्यंत ते ड्रिल आहे हे तपासू शकतो. त्यानंतर या ठिकाणी पुढं बघा, हा गेज दाखवलेला आहे. मायक्रोमीटर, डेप्थ मायक्रोमीटर आहे. तर या ठिकाणी हा जो एक्स मार्क केलेला आहे याचं नाव काय आहे बघायचं आहे. या ठिकाणी या भागाला काय म्हटलं जातं? लॉक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लॉक उत्तर येतं. त्यानंतर पुढं बघायचं आपल्याला, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ द मेट्रिक आउटसाईड मायक्रोमीटर. मेट्रिक आउटसाईड मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट किती असतो? तर मेट्रिक आउटसाईड मायक्रोमीटरचा जो लिस्ट काउंट असतो तो 0.01 मिलीमीटर इतका असतो. त्यानंतर पुढं बघूया आपण पुढचा भाग, 55 नंबर बघा. विच इज द फिक्स्ड मेजरिंग फेस ऑफ मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचा जो फिक्स्ड मेजरिंग पृष्ठभाग असतो जो हलत नाही त्या पृष्ठभागाला काय म्हटलं जातं? तर उत्तर येतं अॅनव्हिल. अॅनव्हिल हा जो भाग असतो तो हलत नसतो आणि त्या बाजूला मेजरिंग केलं जातं, म्हणजे जॉबचा पृष्ठभाग त्या बाजूला लावला जातो, दुसऱ्या बाजूला स्पिंडलला लावला जातो. त्यानंतर पुढं बघा, विच मटेरियल यूज्ड इन द आउटसाइड मायक्रोमीटर अॅनव्हिल. विच मटेरियल म्हणजेच या ठिकाणी मायक्रोमीटरवरती जो अॅनव्हिलचा भाग असतो, आउटसाइड मायक्रोमीटरवरील जो अॅनव्हिल हा भाग असतो त्याचा जो धातू आहे तो कोणता असतो? तर तो धातू असतो कार्बाइड. कार्बाइड या धातूपासून त्याला काय केलेलं असतं? बनवलेलं असतं. झीज वगैरे त्याची जास्त होऊ नये याकरता मटेरियल कुठलं वापरलं असतं? कार्बाइड हे मटेरियल वापरलेलं असतं. त्यानंतर परत आउटसाइड मायक्रोमीटर या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि एक्स मार्क हा जो आहे याचं नाव विचारलेलं आहे. तर याचं नाव येतं अॅनव्हिल. त्याला काय म्हटलं जातं? अॅनव्हिल. त्यानंतर पुढं बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वन थिंबल डिव्हिजन रीडिंग इन आउटसाइड मायक्रोमीटर. आउटसाइड मायक्रोमीटरमध्ये एका थिंबलची किंमत किती असते? तर आउटसाइड मायक्रोमीटरमध्ये एका थिंबलची किंमत असते 0.01 मिलीमीटर इतकी असते. त्यानंतर पुढचा बघूया आपण. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे एका जॉबमध्ये, त्याला काय केलेलं आहे? सरकवलेलं आहे. तर या गेजचं नाव काय आहे किंवा हे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, याचं नाव काय आहे? तर त्याला म्हटलं जातं सिलिंडर बोअर गेज. याच्याद्वारे आपण काय करतो, सिलिंडर बोअरचं ओव्हॅलिटी वेअर आणि टेपर वेअर मोजू शकतो. म्हणजे
अंडाकृती झीज आणि तिरपी झीज याच्या सहाय्याने मोजू शकतो। त्यानंतर या ठिकाणी गेज दाखवलेला आहे, तर एक्स मार्क जो केलेला आहे या सिलेंडर बोरग्याचा, एक्स मार्क जो केलेला आहे याचं नाव काय आहे हे विचारलेलं आहे। आता या ठिकाणी बघा, एक्स मार्क इथं दिसतो आपल्याला, हा जो एक्स पॉइंट आहे याचं नाव प्लंजर येतं, याला काय म्हटलं जातं, प्लंजर। त्यानंतर पुढे बघूया, विच इन्स्ट्रुमेंट यूज्ड टू रीड द टेलिस्कोपिक गेज मेजरमेंट, म्हणजे अचूकपणे जसं आपण दुर्बिणीमधनं बघतो त्या पद्धतीनं अचूकपणे जर आपल्याला मोजायचं असेल तर या ठिकाणी कोणता मायक्रोमीटर आपण वापरतो, तर या ठिकाणी ते इन्स्ट्रुमेंट आउटसाइड मायक्रोमीटर आहे। त्यानंतर पुढे बघूया आपण, या ठिकाणी एक्स मार्क जो दाखवलेला आहे, एक्स हा जो मार्क दिसतो आपल्याला याचं नाव आहे क्लॅम्प, याला काय म्हटलं जातं, क्लॅम्प म्हटलं जातं। त्यानंतर पुढे बघूया, हा भाग मोराच्या पिसासारखं दिसतं, याला म्हटलं जातं फिलर गेज, याचं नाव काय, फिलर गेज। त्यानंतर 64 नंबर बघा, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू चेक द एंड प्ले ऑफ क्रँकशाफ्ट, क्रँकशाफ्टचा एंड प्ले तपासण्याकरता कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, तर डायल टेस्ट इंडिकेटरद्वारे क्रँकशाफ्टचा एंड प्ले तपासला जातो। त्यानंतर पुढं बघूया आपण 65 नंबर, विच कॅन बी मेजर्ड बाय फिलर गेज, फिलर गेजद्वारे आपण काय तपासणी करू शकतो, तर फिलर गेजद्वारे गॅप बिटवीन मॅटिंग पार्ट्स, दोन हलणारे पार्ट किंवा दोन पार्टमधील जो मध्ये गॅप राहतो तो तपासण्याकरता, म्हणजेच मॅटिंग पार्ट तपासण्याकरता फिलर गेजचा उपयोग केला जातो। त्यानंतर 66 नंबर बघा, विच मार्किंग मीडिया यूज्ड टू मार्क इन द फिनिश्ड सरफेस, पृष्ठभाग कसा आहे, एकदम मऊ आहे आणि त्या मऊ असलेल्या भागावरती आपल्याला काय करायचं आहे, स्पष्ट खुणा दिसाव्यात याकरता तुम्ही काय वापरणार, तर त्या ठिकाणी पर्शियन ब्ल्यू कलर वापरला जातो। त्यानंतर पुढे बघा, विच मार्केटिंग विच मार्किंग मीडिया इज यूज्ड ऑन द रफ सरफेस, सरफेस कसला आहे, रफ आहे, खडबडीत आहे, खडबडीत पृष्ठभागावरती तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि ते स्पष्ट दिसायला पाहिजे, याकरता तुम्ही मार्किंग मीडिया कोणती वापरणार, तर या ठिकाणी जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर मार्किंग मीडिया म्हणून व्हाईट वॉश वापरलं जातं। त्यानंतर विच मार्किंग मीडिया 68 नंबर बघा, विच मार्किंग मीडिया इज पॉयझन्स, म्हणजे कोणतं मार्किंग मीडिया विषारी आहे, तर कॉपर सल्फेट हे विषारी मार्किंग मीडिया आहे। त्यानंतर आपण बघूया पुढचा भाग 69 नंबर, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आपल्याला बघायचं आहे, या ठिकाणी हे दाखवलेलं आहे, याला म्हटलं जातं सरफेस प्लेट म्हटलं जातं, तर हे उत्तर येतं इथं सरफेस प्लेट, याला काय म्हटलं जातं, सरफेस प्लेट। त्यानंतर बघा 70 नंबर, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू चेक द राईट अँगल, काटकोनीमध्ये एखादा जॉब काय करायचा, तुम्हाला काटकोनी तपासायचा आहे, तर तो तपासण्याकरता तुम्ही कशाचा वापर कराल, तर ट्रायस्क्वेअरद्वारे काय केलं जातं, काटकोनी त्याचा अँगल तपासला जातो। त्यानंतर व्हॉट इज द यूज ऑफ आउटसाइड कॅलिपर, आउटसाइड कॅलिपरचा उपयोग
कशासाठी केला जातो? तर आउटसाइड कॅलिपरचा उपयोग, चेक द एक्सटर्नल डायमीटर ऑफ द जॉब, जॉबचा बाहेरील पृष्ठभाग जो आहे त्याचा व्यास मोजण्याकरिता आउटसाइड कॅलिपरचा उपयोग केला जातो. त्यानंतर 72 नंबर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ टूल, हे जे टूल आहे याचं नाव काय आहे, याचं नाव विचारलेलं आहे. तर या ठिकाणी त्याचं नाव येतं फ्लेअरिंग टूल. काय म्हटलं जातं? फ्लेअरिंग टूल, म्हणजे त्या फ्लेअरिंग टूलमध्ये काय घातलं जातं, छोट्या छोट्या पायपा घालून पुढच्या बाजूला जो वॉशर बसून तो काय केला जातो, फुलवला जातो. म्हणजेच इंजेक्टर, हाय प्रेशर पाईप वगैरे ज्या तयार करतो आपण, त्या छोट्या छोट्या पायपा या टूलद्वारे, म्हणजेच फ्लेअरिंग टूलद्वारे आपण बनवू शकतो त्या पाईप्स, किंवा पाईपची तोंडी बनवू शकतो लीक प्रूफ जॉईंट असावं म्हणून. त्यानंतर 73 नंबर बघा, विच हॅमर इज यूज्ड फॉर जनरल पर्पज, रिवेटिंग अँड गॅस्केट कटिंग. तर तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारण काम करायचं आहे, रिवेटिंग आणि गॅस्केट कटिंग करण्याकरता कोणत्या प्रकारचा हॅमर तुम्ही वापराल? तर या ठिकाणी बॉल पिन हॅमरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढे बघा, विच रेंच इज यूज्ड मेजर द ट्विस्टिंग फोर्स. खालील दिलेल्यापैकी रेंजपैकी एक रेंज असा आहे की त्याला पिळवटलं जातं, पिळवटण्याच्या प्रेरणेनुसार तो काय करतो, काम करतो. तर तो रेंज कोणता? तर तो रेंज येतो टॉर्क रेंज, म्हणजेच योग्य मापाने नटबोल्ट टाईट करण्याकरता ज्याचा उपयोग केला जातो तो टॉर्क रेंज. आणि तो पिळवटल्याच्या पद्धतीनुसार प्रेरणेवर काय करतो, तो कार्य करतो. त्यानंतर पुढे बघा 75 नंबर, व्हॉट इज व्हील ट्रॅक इन व्हेइकल, वाहनामध्ये व्हील ट्रॅक नेमका कुठून कुठं असतो? तर व्हील ट्रॅक असतो या चाकापासून ते या चाकापर्यंत, म्हणजे समजा हे पुढचे व्हील आहेत, पुढची चाकी आहेत, याची सेंटर लाईन आणि याची सेंटर लाईन जी असते त्याला काय म्हटलं जातं, व्हील ट्रॅक म्हटलं जातं. म्हणजे उत्तर काय येतं बघा, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन फ्रंट व्हील्स. उत्तर काय येतं? सेंटर टू सेंटर फ्रंट व्हील्स, डिस्टन्स बिटवीन फ्रंट व्हील्स. त्यानंतर पुढे बघा, पुढचा भाग बघूया, 76 नंबर बघू, या ठिकाणी आपण फील्ड ट्रॅक बघितलेला आहे, त्याचबरोबर इथून इथपर्यंत म्हणजे फ्रंट व्हील सेंटर आणि रिअर व्हील सेंटर याच्यामधलं जे अंतर असतं ते काय असतं, व्हील बेस असतो. त्यानंतर फ्रंट व्हील ते बम्पर इथपर्यंत काय असतं, ते फ्रंट ओव्हरहंग असतो. त्यानंतर रिअर व्हील सेंटर लाईन आणि मागचा बम्पर याच्यामधलं जे अंतर असतं ते रिअर ओव्हर हंग असतं. आणि टोटल बम्पर टू बम्पर हे काय असतं, टोटल लेंथ, आणि अशी असते टोटल लेंथ. जय हिंद.